नमस्कार, रिमझिम रिमझिम पाऊस आणि सुंदर खुललेली माझं टेरेस गार्डन आणि अंगणातली बाग। बागेत पावसाची जी मजा असते ना, ते झाडांना पण खूप जाणवते आणि त्यामुळं तेही अगदी आनंदाने खुलून येतात, नाचत असतात। तर आजचा माझा विषय आहे माझ्या अंगणात आणि टेरेस गार्डनवर मी बियांपासून वाढवलेली काही फुलं झाडं तुमच्याशी मी शेअर करणार आहे। बरीच अशी फुलं आणि झाडं असतात जे बियांपासून तयार होतात, तर त्यापैकीच माझ्याजवळ जे आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळीच नाही आहेत, काही ठराविकच फुलं मी इथं दाखवलेली आहेत, परत एका व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर जिनियाचे जे फ्लावर्स आहेत ते दिसायला खूप सुंदर आणि अगदी रफ अँड टफ अशी असतात, जी लवकर सुकतही नाही। एकदा फुललेलं फूल मिनिमम 8 ते 10 दिवस ते खूप सुंदर असं दिसतं। वाढवण्यासाठी तुम्ही त्याची रोपं तर घेऊन येऊ शकताच, पण त्याचबरोबर जिनियाचे जर फूल तुमच्याकडे येऊन सुकलं असेल, तर अशा प्रकारे जर सुकला असेल तर तिथं पूर्ण सुकून झाल्यानंतर त्याला तोडून एका पेपरवर वाळवून त्याच्या बिया तुम्ही वापरू शकता। त्याचप्रकारे 3 ते 4 प्रकारच्या कलरमध्ये अवेलेबल असलेली ही फुलं माझ्याकडं 3 प्रकारचे आहेत, जे लाईट गुलाबी, डार्क गुलाबी आणि लाल अशी आणि थोडीशी केसरी पण आहेत। गोकर्ण जो सगळ्यांच्याच अंगणात असलेला आणि सगळ्यांचाच मोह याच्यापासून न आवरता सगळ्यांनी आपल्या अंगणात लावलेला असा हा गोकर्णाच्या पण बिया तुम्ही मिळाल्या की जरूर आपल्या अंगणात लावा। गोकर्णाचे पण 3 ते 4 कलर्स असतात आणि ते खूप आकर्षक असतात। याचा आयुर्वेदिक चहाही तुम्ही आपल्या घरी बनवून पिऊ शकता। गोकर्णाच्या ज्या बिया असतात अगोदर फूल येतं आणि नंतर त्याच्या ज्या बिया तयार होतात त्या बियापासून तुम्ही गोकर्ण जास्तीत जास्त तयार करू शकता। गोकर्णाच्या हा एक कलर माझ्याकडे आहे, पांढरा एक आहे आणि तुम्हाला दाखवते अशा प्रकारे त्याला एक शेंग येते आणि ही शेंग पूर्ण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो, तेव्हा तुम्ही त्याचा बिया वापरू शकता। सदाबहारसुद्धा सगळ्यांना माहीत असलेलाच एक फूल आहे आणि फुलानंतर खाली अशा बिया तयार झालेल्या असतात, त्या वाळल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग करून खूप सारी झाडे तयार करू शकता। अगदी क्यूट आणि अगदी छोटी छोटी सनफ्लावरसारखी दिसणारी ही फुलं तुम्ही याचा हँगिंगसाठी सुद्धा उपयोग करून घेऊ शकता। समरमध्ये हे खूप गुच्छानी फुलणारी फुलं आहेत आणि अगदी तुम्ही कानातले जसे घालता ना अगदी इतके छोटे छोटे फुलं असतात। याचे सीड्स मी सध्या एकत्र करत आहे, कारण ते फुलल्यानंतर जे सुकतं, सुकल्यानंतर ते अगदी म्हणजे कापसासारखं फुलून येतं हे बघा असं, तेव्हा तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पिशवीत कलेक्ट करा। 1 ते 2 दिवस छानपैकी वाळल्यानंतर तुम्ही तो डबा पॅक करून कोणालाही गिफ्ट करू शकता, नाहीतर तुम्ही परत त्या बिया वापरून असे छान छान रोपं तयार करू शकता। कारण या बिया वजनाने खूप हलक्या असतात, त्यामुळं जेव्हा त्या अशा फुलायला लागतील तेव्हा तुम्ही लवकरात लवकर त्याला अशा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कलेक्ट करा, कारण त्याच्या वजनाने हलक्या असलेल्या गुणधर्मामुळं ते अगदी उडून आपल्या अंगणात आणि इतरांच्या अंगणातही जाऊन पडतील आणि आपल्याला ते मिळणार नाहीत। म्हणून लवकरात लवकर म्हणजे अगदी सुकायच्या वेळेस तुम्ही जास्त लक्ष देऊन त्याला असं कलेक्ट करू शकता आणि आपल्या बागेची परत एकदा जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग कराल तेव्हा या बियांचा वापर करून जास्तीत जास्त फुलांची झाडे वाढवू शकता। मी सध्या या पिशवीतही कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याचे पॉटही तयार करत आहे। पॉटिंग मिक्स अगदी हलकं असं तयार झाल्यानंतर या बिया वर पेरायच्या आणि अगदी थोडीशी माती वर भुरभरायची, की जेणेकरून जास्तीत जास्त त्या बिया खाली न जाता फक्त मातीवर भुरभुरल्याने त्या बिया लवकरात लवकर वर येतील। हा आहे चेंडू, सगळ्यांना माहीत असलेला।